आहोत, आम्ही यांना भीक नाही मागत, कारण सुशासन मंडळाची स्थापना खाकी मध्ये झालेली आहे. पण इथले भ्रष्ट अधिकारी युनियन वाल्यांनी जाणून बुजून बोर्डाचा दर्जा कमी करण्यासाठी कलर खाकीचा निळा केला. हे लक्षात ठेवा, सगळ्यांना त्या माहिती होत. पण सुरुवातीचा निळा कपडा रेमंड कंपनीचा चांगल्यातला होता. आता आपण एक काम करूया, त्याने सांगितलेलं आहे ते सगळ्यांनी तुमच्याकडे रेकॉर्डेड पण आहे. अधिकारी तसं नाही सांगणार, यांच्या थ्रू आपण आडेला निरोप पाठवलेला आहे. चेअरमॅनना हे 2 दिवसात कारवाई करतील. आपली त्यांना विनंती आहे की 14 तारीख निविदा आपल्याला. मला पाटोळेजींनी शब्द दिलेला आहे, लेखी स्वरूपातच तुम्हाला आश्वासन मिळणार. फक्त आता चेअरमन नसल्यामुळे मी आता लगेच देऊ शकत नाही, 2 दिवसाच्या मी तुम्हाला देतो. बरोबर. आज महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा मराठी वर्ग हा सुरक्षा रक्षक या व्यवसायामध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनाने 1982 पासून मंडळ नेमून या सुरक्षा रक्षकांच्या नोकरी व नियमनासाठी मंडळ नेमलं. परंतु या ज्या मंडळाच्या अंतर्गत खूप मोठा काळा कारभार सुरू आहे आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी आज आंदोलन आम्ही मान्य राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, मान्य मनोजजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि हे आंदोलन आम्ही पूर्णपणे तडीस नेणार. आज जो सुरक्षा रक्षक रस्त्यावर, कंपन्यांमध्ये, सगळ्या ठिकाणी उन्हा तान्हात पावसात ड्युटी करतो, त्याच्या पगारावर, त्याच्या टाळूवरचं लोणी घाण्याचं काम फक्त या ठिकाणी अधिकारी करतात. आणि त्या सुरक्षा रक्षकाचे संसार उद्ध्वस्त करायचा डाव या ठिकाणी आखला जातोय, तो आम्ही या ठिकाणी उद्ध्वस्त करू देणार नाही. जवळजवळ 37 वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही ह्या सुरक्षा रक्षकांना न्याय मिळत नाही ही शोकांतिका आहे. आणि इतर संघटना कार्यरत इतक्या वर्षापासून मी पाहतो आहे, कारण का 1982 साली मी सुद्धा सुरक्षा रक्षक म्हणून या मंडळामध्ये नोकरी केली गेली 1-2 वर्ष. त्याच्यानंतर मी माझं करिअर क्रीडा क्षेत्राकडे वळालं. पण तुम्हाला इतकं सांगू इच्छितो मी की महाराष्ट्र सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं की अतिशयी ह्या बोर्डामध्ये, ह्या महामंडळामध्ये जे भोंगळ कारभार चालू आहे, हा भोंगळ कारभार कुठंतरी थांबला पाहिजेत म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सुरक्षा रक्षक सेनेचे अध्यक्ष सन्माननीय नंदकिशोर तळवडेकरजी, मी स्वतः शशिकांत कळसकर यांच्या माध्यमातून ह्याची मोठ्या प्रमाणानं आम्ही हालचाल करणार आहे आणि कामगारांना न्याय देण्यासाठी आम्ही आता पुढे आलेलो आहे. सर, आत्ता जो आम्ही यांच्यापुढे जो प्रस्ताव मांडला की आमच्या सर्व सुरक्षा रक्षकांची खाकी वर्दी करण्यात यावी, ज्यावेळेला 1981 सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन झालं त्यावेळेला शासनाने खाकी वर्दी दिली होती, परंतु येथील काही वरिष्ठ अधिकारी आणि युनियनवाल्यांनी बोर्डाचा दर्जा कमी करण्यासाठी खाकी कपड्याचा निळा कलरमध्ये रूपांतर केलं गेलं. त्याच्यानंतर बोर्डाचा दर्जा खूप खालावला गेला, लोकांना कामाविना येतो, वेटिंगवर येऊन बसतात, 6-6 महिने 1 वर्षाने नोकरी भेटत नाही. म्हणून आम्ही याच्यामध्ये समन्वय समिती, सुरक्षा रक्षक सेना यांच्यामार्फत आम्ही आंदोलन केलं की बोर्डाला पुन्हा खाकी कपडा आलाच पाहिजे आणि चांगले दिवस आले पाहिजेत. त्याची कार्यवाही चालू आहे, पण या कार्यालयामध्ये चेअरमन साहेब यांनी स्वतः सह्याद्री अधिकाऱ्यावरती मीटिंगमध्ये सांगितलं की जो 70 लाखाचा कपडा शिल्लक आहे तो संपला, आपण खाकी कपडा देऊया. तरीसुद्धा यांनी इथे पुन्हा त्याच कपड्याची निळ्या कलरची निविदा काढली, ती निविदा रद्द करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे.